लखीमपुर येथील घटनेसह 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व नव्याने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने दिनांक 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। बंदमध्ये जिल्ह्यातील व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत केले। आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशातील लखीमपूर खोरी येथे शेतकऱ्यांना चारचाकी वाहनाने चिरडण्याचा प्रकार अयोग्य आहे। केंद्र व भाजपा शासित राज्यात अन्याय वाढले आहेत। लखीमपूर घटनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांना अटक झाली। सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे। शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी सर्वांनी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले। यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, एम जी धिवरे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष किरण पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर, शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, माजी अध्यक्ष युवराज करंकाळ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रणजितराजे भोसले आदी उपस्थित होते। लखीमपूर खिरी या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारची अत्यंत निंदनीय अशी घटना योगी सरकारच्या माध्यमातून झाली आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा या देशाने बघितलं की केंद्रामध्ये असलेलं भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तर आहेच, परंतु आता शेतकऱ्यांना पूर्णपणे चिडून टाकण्याचा जो घाट यांनी घातला आहे त्याच्या विरोधामध्ये या संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत तीव्र प्रतिक्रिया त्याला लागली आहे। आणि म्हणून या देशातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोणीतरी उभं राहिलं पाहिजे ही भावना घेऊन काँग्रेस पक्षाचे नेत्या प्रियंकाजी गांधी यांनी त्या ठिकाणी जाऊन याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनासुद्धा तुरुंगात थांबून हिटलरच्या पद्धतीने राज्य करण्याचं काम या देशातलं सरकार करतं। म्हणजे हिटलरला लाजवेल अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये घडत चालल्या आहेत आणि या सर्वांच्या पाठीमागे या देशातला शेतकरी हा संपवण्याचा विषय घेऊन ही केंद्र सरकार काम करत आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याकरता महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या येत्या 11 तारखेला हा महाराष्ट्र बंद करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत ही हा संदेश देण्याकरता 11 तारखेला महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या आणि सर्व कम्युनिस्ट पक्षाच्या नेतेमंडळींनी सुद्धा आम्ही संघटितपणे या ठिकाणी केंद्र सरकारच्या निषेध करण्याकरता या लखीमपूर खिरी या घटनेचा निषेध करण्याकरता शेतकऱ्यांचं गेले 11 महिन्यांपासून चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आणि जे 3 काळे कायदे या देशामधल्या शेतकऱ्यांवरती लादण्याचं काम जबरदस्ती करण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे त्याला विरोध करण्याकरता 11 तारखेला या जिल्ह्यामध्ये जिल्हा बंदी करण्याचं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो। या ठिकाणी जो कोणी शेतकऱ्यांच्या प्रती आपल्या भावना ज्याच्या मनामध्ये असतील त्या प्रत्येक व्यक्तीने या जिल्ह्यामधल्या प्रत्येक नागरिकाने या बंदमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या प्रती आपला असलेला आदर, आपल्या आपल्याला असलेल्या भावना या बंदमध्ये सहभागी होऊन आपण सर्वांनी व्यक्त कराव्या अशा प्रकारचं आवाहन करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। 11 तारखेला सकाळी 8:30 वाजेनंतर या संपूर्ण जिल्ह्याभरामधल्या महाविकास आघाडी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डावी आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हिचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी होतील। त्या ठिकाणी आमचं संपूर्ण शहरातल्या धुळे शहरातल्या व्यापाऱ्यांना सुद्धा आव्हान असेल की आपण सुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन आपण सुद्धा या शेतकऱ्यांच्या प्रती आपण आपला आदर त्या ठिकाणी व्यक्त करावा। सर्व रिक्षा युनियन्स असतील किंवा या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या सर्व इतर संघटना असतील त्यांना सुद्धा आपल्या सर्वांना आव्हान असेल
की आपण सुद्धा या हिटलरशाहीने वागणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून पाठिंबा म्हणून आपण सुद्धा सर्वांनी या बंदमध्ये सहभागी झालं पाहिजे. या ठिकाणी जे जे काही हायवेज या जिल्ह्यामधून जातात त्या हायवेजवरती सुद्धा काही काळाकरता त्या ठिकाणी बंद कार्यकर्त्यांनी उपरण करून घ्यावा अशा प्रकारच्या आवाहन या ठिकाणी आम्ही करतो आहोत. सर्वांनी बंदमध्ये सहभागी व्हावं ही आमची आपल्याला विनंती असेल. जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती असेल की हा बंद यशस्वी होण्याकरता आपण सुद्धा आपल्या वृत्तपत्राच्या आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण सुद्धा लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत ह्या आमच्या बंदची बातमी आपण पोहोचवू.